नमस्कार सर्वांचं स्वागत करतो मी सचिन वारोडकर अनअकॅडमी या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर लेट्स क्रॅक ही नवीन सिरीज अनअकॅडमी सुरू केली आहे सर्वात आधी अनअकॅडमीबद्दल सांगतो अन अकॅडमी म्हणजे काय आहे भारतात महाराष्ट्रात ज्या ज्या कोण्यामध्ये मोबाईलची रेंज जाते त्या त्या कोण्यामधून आता अधिकारी होण्याचं तुमचं स्वप्न साकार होणार आहे का बरं कारण अनअकॅडमी एक मोबाईल ॲप आहे ती ॲप डाउनलोड करायची आहे आणि तुमचा क्लास सुरू म्हणजेच क्लाससाठी तुम्हाला गाव घर तुमचा एरिया सोडण्याची कुठलीच गरज राहिलेली नाही आहे कोणते क्लास एम पी एस सीमध्ये होणाऱ्या विविध परीक्षा ही माझी सिरीजच आहे अकॅडमीसोबत की कितीतरी एक्झाम होतात अनअकॅडमीतल्या त्या सर्व तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न आहे नुकत्याच म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन हजार वीसमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व परीक्षेचा टाईमटेबल टेबल लाँच केला आहे आणि त्या टाइम ला अनुसरून ता भरपूर सारे म्हणजे जवळपास सात ते आठ लाख लोकसंख्या आ म्हणजे विद्यार्थी या एक्झामच्या मागं लागतात परंतु नेमकं कोणती शैक्षणिक पात्रता लागते शारीरिक पात्रता काय लागते एज्युकेशन म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे नसलं पाहिजे टायपिंग कुठं लागतं का नंतर वयोमर्यादा काय आहे नंतर पूर्वपरीक्षेला काय सिलेबस मुख्य परीक्षेला काय सिलेबस ह्या सगळ्या गोष्टींचं तुमचं जे काही क्युरॅसिटी आहे ती पुढच्या काही मिनिटात संपणार आहे या यूट्यूब चॅनलवर अन अकॅडमीच्या या सगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये परत एकदा सचिन आरोडकर आपलं स्वागत करतो आज आपण बघणार आहे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्विसेस एक्झाम महाराष्ट्र फॉरेस्ट सर्विसेस एक्झाम खूप विद्यार्थ्यांना वाटतं की वनसेवेमध्ये अधिकारी व्हायचं आहे जंगलात राहायचं आहे जंगलात फिरायचं आहे जंगलातील प्राणी असतील वन्यजीव असतील जंगलामधल्या सर्वांचं तुम्हाला आता जसं फॉरेस्टबद्दल कितीतरी म्हणजे एन्व्हायरमेंटबद्दल कितीतरी अवेअरनेसचे प्रोग्रॅम्स चालू आहेत तर खूप मुलांना वाटतं की मला पण करायचं आहे मला पण करावं वाटतं सो हाऊ टू जॉईन इंडियन और महाराष्ट्रीयन फॉरेस्ट सर्विसेस तर कशी जॉईन केली पाहिजे नेमकं कोण जॉईन करू शकतं नेमकं काय का एज्युकेशन लागतं ह्या सगळ्या गोष्टींचा जो तुमचा म्हणजे जे सर्चिंग चालू होतं जो खुलं असा होता तो काहीच वेळात समजणार आहे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसची तयारी करायची आहे ते करू शकतात पु व्हिडिओ फक्त पाहत रहा आणि तुमचा जो काही म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक खूप मोठा अधिकारी मिळण्यापासून राहत होता तो आता कम्प्लीट होईल तुमच्यापैकी कितीतरी लोकांचं आता स्वप्न पूर्ण होईल की अनअकॅडमीवर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत घर बसल्या तुम्ही अभ्यास करू शकता फायनल इयरचे विद्यार्थीसुद्धा घर बसल्या किंवा ग्रॅज्युएशन चालू असतानाचे विद्यार्थीसुद्धा आतापासून तयारीला लागा ला कारण काय की ग्रॅज्युएशन झाल्यावर जर तुम्ही अभ्यासाला लागता तर सोसायटीचं शेजाऱ्या बाजाऱ्यांचं घराचं स्वतःचं प्रेशरसुद्धा आपल्यावर वाढत राहतं की आणि आपल्या सम असलेले व्य व्यक्ती दुसऱ्या एज्युकेशन फील्डमधले नोकऱ्यावर लागतात सेटल होतात आणि मग प्रेशर वाढतं त्यामुळे कॉलेज गुईन स्टुडंटसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा माझ अबाऊट मी सचिन वारोडकर बी एस सी माझं फिजिक्स मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे मागील दहा वर्षापासनं मी यू पी एस सी एम पी एस सी आणि डिफेन्स एक्झामच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो माझे महाराष्ट्रभर आणि भारतभर असे या एक्झामवर एक्झाम जे लेक्चर्स होत राहतात त्या व्यतिरिक्त मी अनअकॅडमीमध्ये टॉप एज्युकेटर इन महाराष्ट्र आहे सीसॅट हा विषय किती सोपी आणि काही सेकंद सेकंदामध्ये त्याच्या गणितांचे उत्तरं कसे द्यायचे हे सगळं मी तुम्हाला शिकवत असतो दररोज चार ते पाच तास माझे लाईव्ह लेक्चर अनअकॅडमीवर असतात बघूया आज महाराष्ट्र वनसेवा किती लोकांचं स्वप्न उघडणार आहे किती लोकांचं स्वप्न साकार होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नेमका प्रीला सिलेबस काय मेन्सला सिलेबस काय आहे तुमची शारीरिक पात्रता काय लागते पंचवीस किलोमीटर चालावं लागतं का पन्नास किलोमीटर चालावं लागतं हे सगळ्या गोष्टी समजणार आहे बघा महाराष्ट्र वनसेवा गट अ आणि ब पूर्व मुख्य परीक्षेबद्दलचा सिलेबस बघा परीक्षेचे जे टप्पे आहेत ना ते दोन टप्पे आहेत पूर्वपरीक्षा शंभर मार्कांना मुख्य परीक्षा चारशे मार्कांना म्हणजे दोन पेपर आहे इथं पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक दोनशे मार्कांना पेपर दोन दोनशे दोन्हीही डिटेल बघणार आहे आणि मुलाखत आहे ती पन्नास मार्कांना बघूया नेमकं डिटेलमध्ये काय सिलेबस काय अभ्यास काय करायचं आहे नेमकं पहिले शारीरिक पात्रता कशी लागते अनुसूचित जाती व्यतिरिक्त अन्य उमेदवारांना म्हणजेच उंची किती लागते महिलांसाठी उंची जी आहे ती एकशे पन्नास सेंटीमीटर म्हणजे पाच फूट बरोबर आहे व पुरुषांसाठी हाईट एकशे से त्रेसष्ट सेंटीमीटर म्हणजे पाच फूट पाच इंच लक्षात येते छाती जी आहे पुरुषांसाठी सेवन्टी नाईन कमीत कमी फुगवून पाच सेंटीमीटरपर्यंत छाती तुमची फुगली पाहिजे एक्सपांड झाली पाहिजे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पासष्ट एकशे सॉरी एकशे पंचेचाळीस महिलांना म्हणजे चार फूट दहा इंच एवढी हाईट चालते याच्यापेक्षा कमी नसली पाहिजे आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील मुलांना एकशे बावन्न पॉईंट पाच म्हणजेच पाच फूट एक इंच हाईट असेल तर व वनसेवेची एक्झाम मुलं आणि मुली देऊ शकतात अनुसूचित जातीतले परंतु शैक्षणिक अर्हता आपण खूप महत्त्वाची आहे शारीरिक क्षमता झाली कशी असते बघा पुरुष पंचवीस किलोमीटर चालावं लागतं महिलांना चौदा किलोमीटर चालावं लागतं किती वेळात चालावं लागतं दोघांनाही चार तासामध्ये पंचवीस किलोमीटर चालणे पण सुरुवातला नाही पूर्व परीक्षा होईल मुख्य परीक्षा होईल आणि नंतर इंटरव्ह्यूच्या ही शारीरिक क्षमता तुम्हाला पूर्ण करावी लागते मग जाऊया हळूहळू परीक्षेला काय मुख्य परीक्षेला काय आहे पूर्वपरीक्षा कशी पास करायची आहे कसं तुमच्या ड्रीमकडे जायचं आहे शैक्षणिक पात्रता तितकीच महत्त्वाची आहे बघा सहाय्यक वन संरक्षक पदाकरता सहाय्यक इंग्लिश इंग्लिशमध्ये सांगतात ए सी एफ म्हणजे असिस्टंट कन्झर्वेटिव्ह ऑफ फॉरेस्ट खालील विषयापैकी किमान एका विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे म्हणजे काय वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र वन भूशास्त्र म्हणजे जिओलॉजी गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यानविद्या उद्यानविद्या आणि पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय किंवा कृषी कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर एवढे लोक एक्झाम देऊ शकतात स्क्रीनवर दिसतंय वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या की ह्या कशासाठी ए सी एफसाठी बऱ्यापैकी लोकांना अजूनही माहिती नाही की ए सी एफ आणि आर एफ ओ म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसरमधला डिफरन्स काय बरोबर आहे ए सी एफसाठी इतक्या गोष्टी तर बघा वनक्षेत्रफाल म्हणजेच आर एफ फो, ओ रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर एफ ओसाठी वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी म्हणजे सायटास्टिक प्राणीशास्त्र उद्यानविद्या कृषीविद्या कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी म्हणजे कॅमिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल संगणक अप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरण विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील करत आहे का म्हणजे साधारण फिजिक्स मॅथमॅटिक्स केमिस्ट्री हा बेस असतो जिओलॉजी किंवा बायोलॉजी जुओलॉजी बॉटनी हे विषय असले एखाद्या यापैकी विषय असला तर तुम्ही त्या एक्झामला पात्र असता विज्ञान शाखे बघा जेव्हा तुम्ही प्रोफाईल बनवता तेव्हा ते नीट बनवा की वैकल्पिक विषय तुमचे कोणते आहेत कंपल्सरी विषय कोणते आहेत कारण जेव्हा फेब्रुवारी महिन्यात असं नोटिफिकेशन येईल ना महाराष्ट्र वनसेवेचं कारण यावर्षी म्हणजे दोन हजार वीसला जून महिन्या सॉरी मे महिन्यात ही एक्झाम आहे बरोबर तर मग तेव्हा तुम्हाला हे नोटिफिकेशन आल्यावर तुम्हाला ते आयोगाच्या एम पी एस सी डॉट जी डॉट इन इथून जाऊन तुम्ही एम पी एस सी डॉटवर जर गेले तर तुम्हाला लगेच समजतं की तुम्ही कॅपेबल आहे पात्र आहे का नाही आहे परंतु वैकल्पिक विषय आणि म्हणजे कंपल्सरी विषय आणि ऑप्शनल विषय हे व्यवस्थित भरा यातला कोणता विषय तुमच्या कंपल्सरीमध्ये येत असेल तर तो, तो व्यवस्थित भरा म्हणजे ह्या परीक्षा तुम्हाला देता येतात विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधर लोक तुम एक्झाम देऊ शकतात बघा गणित विषयासह आला का लक्षात विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयास पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शासनपत्रप्रमाणे वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यासाठी वनक्षेत्रपाल पदाकरता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परि परिषदेच्या चार दोनमध्ये नमूद केलेल्या धारकांना दिल्या चार दोन म्हणजे या इथं दिलेलं असते म्हणजे कोणतरी टेलिकम्युनिकेशन संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी यांनासुद्धा देवतेता येऊ शकतं बरोबर आहे पण उपलब्ध न झाल्यास ठीक आहे म्हणजे एखाद्या एज्युकेशनबद्दल एखाद्या पोस्टबद्दल माहितीच नाही आहे ना तर मग एक खूप चांगला अधिकारी महाराष्ट्राला भेटायचा राहू शकतो आणि तसं नाही झालं पाहिजे म्हणून हा अनअकॅडमी आणि माझा प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत हे सर्व माहिती डिटेलमध्ये पोहोचली पाहिजे या सगळ्या कोर्सचे म्हणजे वनसेवा असेल ॲग्रिकल्चर असेल मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग राज्यसेवा पी एस आय एस टी आय असिस्टंट ग्रुप सी असेल दुय्यम निरीक्षक असेल या सगळ्या म्हणजे जेवढ्या सरळ सेवा भरती आहे सगळ्यांच्या अनअकॅडमीवर बॅचेस चालू झाले आहे आणि चालू होणार आहे नवीन वर्षामध्ये बरोबर आहे तर या सर्वांमध्ये आपलं स्वागत करेल जाऊया परत आपल्या महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षेकरता या वर्ष दोन हजार वीसमध्ये ज्यांचं टार्गेट आहे लवकरच वन अक अनअकॅडमी याचं बॅच पण लाँच करणार आहे बघा पूर्वपरीक्षेला मराठी इंग्लिश म्हणजे मराठी लँग्वेज इंग्लिश लँग्वेज आणि जनरल स्टडी असा शंभर प्रश्नांना शंभर मार्कांना शंभर प्रश्न असतील एक तासाचा कालावधी आहे बघा मराठी लँग्वेजचं जो दर्जा आहे तो बारावी इंग्लिश लँग्वेजसाठी दर्जा तो बारावी आहे लँग्वेज इंग्लिश इंग्लिशमध्येच असणार आहे त्याच्यात काही शंका नाही मराठी मराठीतच असणार आहे त्याच्यातही काही शंका नाही आणि पदवी असलेलं तुमचं जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययन एक्झाम जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे काही मोठा लिहाय बिहायचं काही नाही आहे बरोबर आहे ही झाली पूर्वपरीक्षा वनसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास थोडा डिटेलमध्ये जर विचार केला तर मराठी लँग्वेज इंग्लिश लँग्वेज करंट अफेअर ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इव्हेंट म्हणजे जे जनरल स्टडीमध्ये बघितलं ना आपण करंट अफेअर आहे जनरल मेंटल ॲबिलिटी अँड लॉजिकल रिजनिंग जो स्वतः मिक्स तुम्हाला शिकवतो अन अकॅडमीवर प्रॉब्लेम सॉल्विंग बेसिक न्युमरसी हा जवळपास पंचवीस बघा याच्यात पंचवीस मार्क करंट अफेअर नॅशनल इव्हेंट आणि जनरलवर पंचवीस इंग्लिशमध्ये पंचवीस आणि मराठी पंचवीस असं करून कंपायलेशन शंभर मार्काचं आहे आणि जर कट ऑफ बघतो ना दरवर्षी तर पंचावन्न चौपन्नच्या आसपास मौलांसाठी कट ऑफ असतो महिलांसाठी साधारणत पन्नासच्या आसपास कट ऑफ पकडून चाला म्हणजे काही जास्त विज नाही लागत मित्रांनो मराठी व्याकरणमध्ये साधारणत वीसपर्यंत मुलं पोहोचतात इंग्लिश व्याकरणमध्ये साधारणत पंधरापर्यंत पोहोचतात हेच झाले पस्तीस दोघं मिळून लॉजिकल रिझनिंगमध्ये पंचवीसपैकी जवळजवळ वीस मार्कापर्यंत पोहोचतात तर गेलो पंचावन्नपर्यंत आणि जी केमध्ये मा पंधरा मार्क तर कसंही काढतं परंतु हे सगळं करत असताना एका तासाची ही सगळी गडबड आहे बरोबर आहे एका तासात हे सगळं करायचं असतं बघूया मुख्य परीक्षेला काय अभ्यासक्रम आहे मुख्य परीक्षाला दोन पेपर असतात एक जनरल स्टडीज दोनशे गुणांना म्हणजे दोनशे मार्कांना परंतु प्रश्न आहेत शंभर जनरल स्टडीज आणि दुसरा आणि मोर सर्चिंग की मुलांना या विषयात अजूनही कळत नाही आहे नेमकं काय केलं पाहिजे अनअकॅडमी याच्यावरसुद्धा लवकरच नवीन कोर्सेस लाँच करणार आहे काही एज्युकेटरनी याच्यावरचे पण कोर्सेस आणलेले आहे बरोबर आहे दोनशे मार्कांना शंभर प्रश्न घेऊन दोघांचेही जी एस जनरल स्टडी इंग्लिश आणि मराठी माध्यम आहे परंतु जनर सेकंड पेपर जो आहे नॅचरल कन्झर्वेशन जनरल सायन्स अँड नॅचरल कन्झर्वेशन हा जो पेपर आहे तो कम्प्लीट इंग्लिशमध्ये आहे बरोबर आहे ही लेवल पदवी आहे एक एक तास कालावधी असलेला हा पेपर दोन्ही ऑब्जेक्टिव्ह आहे बरोबर आहे एक एक तास कालावधी असलेला पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे डिटेलमध्ये याचा सिलेबस बघायचा आहे लगेच बघूया बरोबर बघा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम नंबर पहिला पेपर जनरल स्टडीज हिस्ट्री ऑफ इंडिया विथ एम्फसिस ऑफ दॅट महाराष्ट्र बघा हिस्ट्री आहे फिजिकल सोशल अँड इकॉनॉमिकल जिओग्रॉफी म्हणजे भूगोल सुद्धा तिथं आहे इंडियन पॉलिटी म्हणजेच पॉलिटी आहे ग अँड गव्हर्नन्स कॉन्स्टिट्युशनल अँड पॉलिटिकल सिस्टीम कशी आहे रुलर अँड अर्बन लोकल बॉडीज किंवा सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे म्हणजे त्र्याहत्तर सेवन्टी थर्ड अँड सेवन्टी फोर्थ अमेंडमेंटनुसार ज्या लोकल अर्बन लोकल बॉ हे झाल्या रुलर अँड अर्बन लोकल बॉडीज त्या ह्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारणार आहे इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट म्हणजे इकॉनॉमीसुद्धा तिथं आहे मेसला हा मेसचा दुसरा पेपर आहे म्हणजे बघा पहिला पेपर एवढ्या छोट्याशा याच्यावर आहे तर दुसरा पेपर जो आहे म्हणजे शंभर मार्काला आहे पहिला पेपर दुसरा पेपर बघा हा जनरली मुलांना टफ जातो परंतु अनअकॅडमीसोबत अजिबात टफ जाणार नाही याच्यामध्ये बघा जनरल सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी आणि झू याच्यावर प्रश्न विचारला जातात दुसरा पार्ट आहे नॅचरल कन्झर्वेशन याच्यामध्ये सॉईल सॉईल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन इकोसिस्टीम मॅन्युअर अँड फर्टिलायझर त्याचे डिसिजेस काय पेस्काय पेस्टिसाईड इंजुरीज ऑफ प्लांट अँड वेब्स बघा जंगलात जर काम करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्याच दृष्टीने तो पेपर प्लॅन केलेला असतो मग त्या प्रकारचे अधिकारी आजच जर त्यांना अभ्यास असलेला भेटला तर त्यांना आणखी नीट शेप देऊन आणखी उत्तममधला उत्तम, 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 उत्तम जंगलातील प्राणी असतील वन्यजीव असतील किंवा हे बाकीच्या सगळ्या सिस्टम असतील हे सगळं व्यवस्थित राबवायला खूप मदत होते म्हणून हा सिलेबस प्लॅन केलेला असतो एनव्हायरमेंट पोल्युशन त्याचे टाईप्स काय आहे कंट्रोल काय आहे बायो इंडिकेटर्स काय असतात एनडेंजर स्पीसीज काय आहेत एनव्हायरमेंटल प्रॉब्लेम्स अँड त्याच्या रिलेटेड क्युरी काय असतात मायनिंगबद्दल बद्दल काय ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट कार्बन ट्रेडिंग क्लायमेट चेंजबद्दल इम्पॉर्टन्स वाईल्ड अॅनिमल ऑफ इंडिया ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्या नॅशनल पार्क्स असतील सेंच्युरी असेल वर्ल्ड हेरिटेज साईट असेल सोशल फॉरेस्ट्री जॉईंट फॉरेस्ट्री मॅनेजमेंट ॲग्री फॉरेस्ट्री इंडियन फॉरेस्ट पॉलिसी इंडियन फॉरेस्ट ॲक्ट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट असे कायद्यांवर काही प्रश्न येणार आहेत या टॉपिकमधून येतात नॅशनल अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वर्किंग फॉर नॅचरल कन्झर्वेशन ते पण त्याच्यावर पण प्रश्न विचारला जातो युजेस ऑफ एरियल फोटोग्राफ्स थिमॅटिकल मॅप्स सॅटेलाईट इमेजेस एस जी पी एस कारण याचा जंगलात अधिकारी असताना खूप जास्त फायदा होतो आणि ज्याला आज याच्याबद्दल नॉलेज आहे खूप मदत होते बायोडायव्हर्सिटी त्याचे कॉजेस काय आहे त्याचा लॉस का बरं होतो इम्पॉर्टन्स काय बायोडायवर्सिटीचं त्याचं कन्झर्वेशन कशाप्रकारे केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातील मग प्लॅन्ट ब्रीडिंग आहे नंतर कल्चरल आहे टिश्यू कल्चर ट्राइब्स अँड फॉरेस्ट म्हणजे यांचा पण रिलेशन जर असलं तर तुम्हाला सर्विस करताना खूप गोष्टी सोप्या जातात म्हणून हा प्र त्या प्रकारे केला इम्पॉर्टंट ट्राईब्स ऑफ इंडिया आणि मग त्याचं कसं कसं कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात किंवा कसं कसं त्याचं मुवमेंट झालं आहे फार पूर्वापारपासून तर आत्तापर्यंत या छोटं सगळं अनकॅडमीवर घेऊन आलेलं आहे काही काळजी करण्याचे कारण नाही फक्त ही बेसिक गोष्ट तुमच्यापर्यंत राहू द्या की या प्रकारे सिलेबस असतो अशा आहे की कोणाला अधिकारी होताना वनपाल होताना वनक्ष म्हणजे आर एफ ओ रेंजर फॉरेस्ट ऑफिसर किंवा ए सी एफ असिस्टंट कन्झर्वेट फॉरेस्ट ही पद मिळवताना कोणतीच कमी राहायला नको म्हणून सचिन वारुडकर आणि अनअकॅडमीच्या पूर्ण टीमचा हा प्रयत्न होता की हा सिलेबस तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे माहिती आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा माझी सर्वांना विनंती आहे की ही ॲप दिसल्यानंतर अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा मोबाईलमध्ये आणि क्लासेसला सुरुवात करा आजच प्लस सबस्क्रिप्शन घ्या आणि कॉलेज गोईंग जे विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा अकॅडमीला आतापासून या एक्झाम टार्गेट करा एवढंच बोलून थांबतो तुमचा मित्र सचिन वारुडकर जय हिंद जय स्वच्छ भारत थँक्यू